नमस्कार मंडळी. कॅलिडोस्कोप माझे जीवनगाणे या उपक्रमाअंतर्गत स्वछंद परिवार आपल्या भेटीला घेऊन आले आहेत आजचे आपले मान्यवर अतिथी श्री दीपक हळदणकर यांना. श्री दीपक हे पहिले भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर आहेत ज्यांनी 1983 अँटार्क्टिकाला जाऊन छायाचित्रण केले होते. त्यांचा एक्सप्लोरेशन अँटार्क्टिका हा लघुपट फ्रान्स येथील प्रतितयश पुरस्कार देखील घेऊन गेला आहे. त्यांची सुरुवात मात्र त्याच्याही आधी 1970 द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आणि आर्मिंग द माउंटन्स या लघुपटांचा छायाचित्रकार म्हणून झाली. आणि त्याच्या पुढे असंख्य मोहिमा त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद करून घेतल्या. त्यापुढील त्यांची वाटचाल, त्यांना आलेले अनुभव, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तयार केलेले 2 चित्रपट या सगळ्यांविषयी त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारूयात. चला तर आज आपण भेटूयात आपल्या मान्यवर अतिथी यांना, श्री दीपक हळदणकर. धन्यवाद. 1948 साली फिल्म एक्झिबिशन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश झाली, त्याचं स्थापत्य झालं आणि त्याचबरोबर आपल्यासाठी अनेक लघुपट, अनेक माहितीपट पण तयार केले गेले आणि अशाच अनेक माहितीपट आणि लघुपटांचे सिनेमॅटोग्राफर आणि ज्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्याती सुद्धा प्राप्त झाली आहे असे आपले आजचे पाहुणे आहेत श्री दीपक हळदणकर साहेब. नमस्कार काका. नमस्कार. स्वछंद्रच्या ह्या उपक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि ह्याचं नाव आहे कॅलिडोस्कोप माझे जीवनगाणे आणि तुमच्या पूर्ण जीवनात सुद्धा कॅलिडोस्कोप सारखे अनेक छोटे छोटे रंगाचे वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस तुम्हाला आलेले आहेत आणि त्याच तुम्ही आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर कराल असं आम्हाला वाटतं, म्हणून आमचं आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण आहे. सो अगदी सगळ्यात पहिला मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते काका की सिनेमॅटोग्राफी हे क्षेत्र निवडण्याचं कारण काय होतं? मी लहानपणापासून फोटोग्राफीमध्ये पुष्कळ इंटरेस्टेड होतो, कारण माझे वडील सुद्धा फोटोग्राफी करायचे. आणखीन आय कम फ्रॉम अ फॅमिली ऑफ आर्टिस्ट अँड पेंटर्स अँड सिंगर्स. सो दिस इज द बॅकग्राऊंड. सो दिस इज इन माय जेनेटिक म्हणजे इन्फ्लुएन्स इट इज. आणखीन मी ज्या शाळेमध्ये जायचा अंधेरीमध्ये, अंधेरी इज अ प्लेस इन बॉम्बे where all the film studios were located, and every day from my house to the school I would pass through Prakash studio, Modern studio, Mohan studio, MN studio, and then was my school. Okay. So I used to see me sagle shooting bagaycha ani kadhi kadhi mi shaalet sudha jaycha nahi, shaala bank karaycha ankin shooting bagaycha bhintivarna udi marun आतमध्ये जायचा, आणखीन स्टुडिओमध्ये घुसून बसायचा बघा. आणि त्यावेळेला मोगले आझम शूट होत होता मोहन स्टुडिओमध्ये, तो सेट लागला होता शीश महालचा, जिथे अनारकली ती डान्स करते, त्याच्यामध्ये कळे आरसे लागले होते, म्हणजे ऑल काइंड ऑफ मिरर्स वर पुट अँड ते शूट करत होते आर डी बर्मन साहेब. आणखीन त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट करत होते ए सलाम. ए सलाम वॉज अ व्हेरी फेमस यु नो ट्रिक फोटोग्राफर, एडिटर, पेंटर, आणि आय हॅड अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ हिम व्हेन ही डायरेक्टेड अ कोंकणी फिल्म. सो दॅट इज हाऊ दिस इंटरेस्ट यु नो डेव्हलप. अँड वन डे आय हॅड जम्प फ्रॉम द बॉल अँड गॉट इन टू द स्टुडिओ अँड आय स्टिक्ड इन. त्या कॅमेऱ्याच्या जवळ गेलो, आणखीन कॅमेऱ्याला हात लावला तर मला मागून असं धरलं आणि म्हणाला, बच्चा तेरा स्कूल का टाइम हो गया, भाग जो आता है तो सीधा कॅमेरा को हात लगाता है, यहां तक पहुंचना बहुत आसान नहीं है, चल जा भाग अपना काम कर. सो दिस इज हाउ इट वॉज यु नो. अँड आय टोल्ड हिम यु नो सम इयर्स बॅक वेन ही वॉज अलाइव ही इज टू लिव्ह इन दिल्ली अलकनंदा, आय गॉट एन इंटरव्ह्यू विथ हिम अँड टोल्ड हिम दिस. So he asked me, अभी तुम क्या करते हो? तो मैंने कहा, I am a cinematographer. He just smiled. So that is how, you know, this profession developed. And then I was influenced by my Atte Bhau, Daulat Mutkekar, who was a dramatist. He was a lawyer by profession. You know, he took me to the green room and, you know, the theater where he used to perform. And that is how I got this, you know, influence to get into the film company, film industry. So was it ki agdi surwati pasnas tumhi films division lat ruju zalat? Nahi,
मी सुरुवातीला मी स्टार्ट केलं नरिमन इराणीचा, मी असिस्टंट म्हणून स्टार्ट केलं. त्यावेळेला फिल्म होती तलाश, राजेंद्र कुमार, शर्मिला टागोर, बलराज साहनी, यु नो ओपी रलन. ओपी रलन वॉज अ प्रोड्युसर डायरेक्टर. आणि त्यांच्या फिल्म मध्ये मी सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर तलाश, नंतर महाराजा, जेथे संजय खान आणि नूतन होत्या, आणखीन बलिदान, तिथे मनोज कुमार आणखीन सायराबानू होते त्याच्यामध्ये, त्या फिल्म मध्ये. तर अशा पुष्कळ म्हणजे सिनेमामध्ये काम केल्यानंतर देर वॉज अन ऍडव्हर्टिजमेंट आणि आय अप्लाइड फॉर ऍडव्हर्टिजमेंट अँड आय गॉट सिलेक्टेड इन द फिल्म डिव्हिजन. सो ऍट दॅट टाइम द फिल्म डिव्हिजन वॉज लोकेटेड इन मुंबई. मुंबईमध्येच ऑफिस होतं तुमचं, 24 पेडर रोड, त्याला पेडर रोड म्हणायचे. आता दुसरं काय ते दुसरं नाव आहे त्याचं, आय डोंट रिमेंबर. तर तिथे मी जॉईन झालो. आणि तिथे आणखी जॉब प्रोफाइल काय होतं? आय वॉज अन असिस्टंट कॅमेरामॅन. ओके. बट आय डिड नॉट रिमेन अन असिस्टंट फॉर लॉंग. आय शॉट माय फर्स्ट फिल्म व्हेन आय वॉज अन असिस्टंट कॅमेरामॅन. आय शॉट माय फर्स्ट फिल्म द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग. यस, 1970. आय हा द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आय शॉट. आणि त्यावेळेला मला वाटलं की बाबा माझी सुरुवात फ्लाइंग सिक्सच्या फिल्म बरोबर सुरुवात झालेली आहे. Yes, I will fly. So that is how I was confident. And त्याच्या आधी मी एक फिल्म केली होती आर्मिंग द माउंटन्स, ते लडाख मध्ये केली होती. दॅट ऑल्सो 1970 मध्ये, त्याच स्ट्रेच मध्ये, म्हणजे 10 दिवसा अगोदर ती फिल्म केली होती. म्हणजे आय वॉज एस पी गांगुली वॉज द डायरेक्टर. ओके. तर तिथे आम्ही गेलो, त्यावेळेला काय झालं तर आय हॅड गॉन एज अन असिस्टंट. पण आमचे जे कॅमेरामॅन होते विजय परमार, ते ले एअरफील्ड वर लँड झाल्याबरोबरच त्यांना म्हणजे हार्ट अटॅक सारखा अटॅक आला, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. आणखीन त्यावेळेला मला विचारलं एस पी गांगुलीने की तुम ये कर सकोगे क्या, तर मैंने कहा यही तो कर सकता हूं मैं. आय टोल्ड हिम आय कॅन ओनली डू दिस इफ यू गिव्ह मी अन ऑपॉर्च्युनिटी. आय विल सी दॅट यु नो आय डोंट लेट यू डाऊन. And I did that film. And all this helped me in going to Antarctica because I got conversant in shooting in adverse conditions. Okay, yes. Minus temperatures madhe kaam karnyache maje mhanje kshamta vadli. And then I got acclimatized, sort of a thing, you see. So I had that bent of mind ki I must do something adventurous. And that is how I... Ek mala prashn asa vicharacha hota ki 35 Eastman color. याचा अर्थ काय असतो ऍक्च्युली? जी सिनेमामध्ये सिनेमाघरामध्ये जी जो पिक्चर दाखवायचे ती 35 mm गेज ची होती. 35 mm ची दोन्ही साइडला पॉकेट असतात. 35 mm म्हणतात. दॅट इज द विड्थ ऑफ द फिल्म इज 35 mm. आणि ती फिल्म थिएटर मध्ये दाखवायचे 40x90 फिटाच्या पडद्यावरती ते दाखवत असत, यु नो. आणि ह्याच फिल्म वरती सिनेमास्कोप कॅमेराने जर शूट केलं तर त्या 35 mm चा 70 mm चा म्हणजे लॅटिट्यूड व्हायचा, मोठा व्हायचा. सो प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण बघितलं की 1970 साली त्यांनी पहिला त्यांचा डॉक्युमेंटरी त्यांनी शूट केली द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग. बट द कमेंडेबल जॉब अबाउट काका इज दॅट काकांनी अँटार्क्टिकाला जाऊन, आपले पहिले भारतीय सिनेमॅटोग्राफर आहेत ज्यांनी अँटार्क्टिकाला जाऊन डॉक्युमेंटरी शूट केली, तर आपण त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं ऐकू घेऊया. सो काका, तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्हाला ऍडव्हर्स कंडिशन मध्ये जायची क्षमता तुम्ही तुमची वाढवली होती आणि म्हणून अँटार्क्टिकासाठी तुमची निवड झाली. सो त्या सगळ्या ज्या काही प्रवासाबद्दल तुम्हाला आम्हाला काय सांगता येईल? आम्ही खूप उत्सुक आहोत अँटार्क्टिकाबद्दल जाणून घेण्यासाठी. अँटार्क्टिकाला जायसाठी तयारी करायला लागते, म्हणजे 2 वर्ष अगोदरपासून तयारी करायला लागते अक्लिमेटाइज होण्यासाठी. आणखीन आम्हाला हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलला घेऊन गेले होते, तिथं आम्ही ट्रेन झालो. धरास एक जागा आहे याच्यामध्ये काश्मीरमध्ये, विच इज दी कोल्डेस्ट प्लेस, यु सी हॅबिटॅट कोल्डेस्ट प्लेस आहे. -55 degrees पर्यंत टेम्परेचर जातं तिथे. तर आम्हाला तिथे घेऊन गेले होते आणि तिथं आमचं ट्रेनिंग झालं. आणखीन आम्ही सगळे सर्वायवल टेक्निक्स, फील्ड क्राफ्ट, आईस क्राफ्ट वगैरे सगळं तिथे आम्ही शिकलो. आणि त्याच्यानंतर आम्हाला घेऊन गेले म्हणजे अँटार्क्टिकाला. आणि अँटार्क्टिकाला आधी ठरलेला होता का तुमचा?
दोन वर्ष जवळजवळ तुमची तयारी चालू होती. हो, आणखीन माझं सिलेक्शन सुद्धा झालं ते अगदी म्हणजे गमतीशीर होत, की मला टेलिफोन आला की बाबा मी दळवी बोलतोय, मी सेक्रेटरी ऑफ ओशनोग्राफीच्या सेक्रेटरी पीए आहे, आणखीन तुम्हाला 1 वाजता आमंत्रण दिलेलं आहे जेवणाचं, तर तुम्ही जातो. म्हटलं मी तर ओळखत नाही त्यांना, तर मला कसं काय आमंत्रण दिलेलं आहे, हो ते काय मला माहिती नाहीये. म्हटलं बरं, म्हटलं तुझा ऍड्रेस काय, कुठे जायचं, तर त्यांनी म्हणाले की ते म्हणाले की बाबा 10 पंढरा रोड. तर म्हटलं व्हॉट नॉनसेन्स, 10 पंढरा रोड तर माझा ऍड्रेस आहे. तर ते थोडा वेळ एकदम गप्प झाले, नंतर थोडं थांबून ते म्हणाले बाबा इट इज 10 AB पंढरा रोड. तर 10 AB पंढरा रोड इज अदर एंड ऑफ द रोड वेअर आय वॉज लोकेटेड. माय ऍड्रेस वॉज 10 AB 10 पंढरा रोड अँड दॅट वॉज हिज ऍड्रेस वॉज 10 AB पंढरा रोड. इट वॉज ऑपोजिट बिकानेर हाऊस. ओके, बरं म्हणा. तर मी आता म्हणा, ते म्हणाले मला तू आपली CV सुद्धा घेऊन जा तुम्ही. बरं म्हणत, घेऊन जा. मी ताबडतोब ठरवलं, घरी गेलो. घर माझं काही जास्ती दूर नव्हतं. आंघोळ वगैरे केली, दुसरे कपडे घातले, म्हणजे शू वगैरे पॉलिश करून पोहोचलो तिथे 1 वाजता. तर मी जसं गेटमध्ये शिरलो तर बघितलं की एक उंच माणूस अगदी थाटात बुटात, म्हणजे हे आणखीन सगळं जेवणाची व्यवस्था केलेली आहे, लॉन मध्ये छत्री लावलेली आहे, अम्ब्रेला, बीच अम्ब्रेला. तर मी सांगितलं एक्सक्यूज मी सर, आय एम दीपक हॉलमेकर. ओ इट्स यू, म्हणून माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन बघायला लागले. तर म्हणाले ओके खाना लगाव म्हणून म्हणाले, आणखीन त्यावर हात वगैरे धुतले आणि बस टेबलावरती बसताना ते म्हणाले यू मस्ट बी वंडरिंग वाय आय हॅव इन्व्हायटेड यू. ते म्हणाले की बाबा मी तुला आय हॅव इन्व्हायटेड यू ओनली फॉर द रिझन आय वॉन्टेड टू सी हू यू आर, बिकॉज युअर रेकमेंडेशन इज मेड बाय द प्राईम मिनिस्टर मिसेस इंदिरा गांधी. तर मी थोडासा म्हणजे आश्चर्य वाटत होतो की का बोलवले. तर मी युज यू वंडरिंग वाय यू आर कॉल्ड, हॅव यू हर्ड ऑफ अंटार्क्टिका. म्हटलं येस ऑफकोर्स आय हॅव हर्ड. वेल देर इज गोइंग टू बी एन एक्सपेडिशन, द टीम इज नॉट मॉड्युलेटेड येट, बट यू आर इंडक्टेड इन द टीम, यू आर द फर्स्ट मेंबर. तर मी हे ऐकून अगदी आश्चर्यचकित झालो होतो. अगेन आय वॉज सो थ्रिल्ड यु नो टू लिसन टू दॅट दॅट आय एम इंडक्टेड इन द टीम अँड द टीम इज नॉट फॉर्म्युलेटेड येट. नंतर बघित त्यांनी मला विचारलं बाबा काय काय केलंस तू, तर म्हटलं मी CV दाखवला, तर बघितलं ओके दॅट्स फाईन, ओके 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 नाव कीप दिस सिक्रेट, डोंट टॉक टू युअर युअर वाईफ बिकॉज दिस इज द टॉप सिक्रेट अँड स्टार्ट प्रिपरेशन्स फॉर गोईंग, दिस विल बी आफ्टर सम टाइम, यू विल बी इन्फॉर्म ड्यू कोर्स ऑफ टाइम. हे असं झालं, आणखीन आलो. तर दिस इज हाऊ आय गॉट इंडक्टेड इन टू इट. अँड हु वॉज द जेंटलमॅन हु वॉज टॉकिंग टू यू? ही वॉज SZ कासिम. He was the Secretary of Oceanography Department, you know. आणखीन ते नंतर जामियाचे चान्सलर, व्हाईस चान्सलर सुद्धा झाले होते. आणि ही इज नाव रिटायर्ड, यु नो, ही आय डो नॉट नो वेअर ही लिव्स नाव, बट ही वॉज यू सी अ व्हेरी नाईस मॅन. ही वॉज द फर्स्ट मॅन ऍक्च्युली, बिकॉज ऑफ हिम दिस अँटार्क्टिक एक्सपेडिशन वॉज प्लॅन्ड. ही यूज टू ऍडवाइज मिसेस गांधी दॅट यु नो वी मस्ट गो अँड यु नो हॅव अ कॅम्प, यू सी स्टेशन इन अँटार्क्टिका. कारण त्यावेळेला 1990 ची ट्रीटी संपणार होती, की दोज पीपल हु हॅव हॅड इनफ एक्सपिरियन्स अँड हॅव डन इनफ वर्क इन अँटार्क्टिका, दे विल हॅव अ क्लेम टू व्हॉट एव्हर फ्युचर हॅपन्स ऑफ अँटार्क्टिका. तर त्याच्यासाठी ती घाई करून आम्ही एक्सपिडिशन सुरुवात केलं. ते लीडर होते पहिल्या एक्सपिडिशनचे, आणि आय वॉज अ मेंबर ऑफ द सेकंड एक्सपिडिशन. आणि ते त्यांच्यासोबत कोणी कॅमेरामॅन गेला नव्हता, तर दॅट इज हाऊ यु नो आय गॉट इंडक्टेड इन टू दिस टीम. लवली, दॅट इज सो सो. अँटार्क्टिका मध्ये पुष्कळ माझ्या म्हणजे अशा गोष्टी आहेत, म्हणजे मी 18 तास काम करतो अँटार्क्टिका मध्ये, 18 hours आय हॅव टू वर्क. कारण तिथे ना 24 तास लाईट असतो, सनलाईट असतो 24 तास. सूर्य म्हणजे असं 40 degrees समोरून जातो, डोक्यावरती येत नाही कधीच, आणि हे लाईट कॉन्स्टंट राहतो, आणि सगळा बर्फ बर्फ सगळीकडे. हॅलो, देयर वॉज सम डिस्टर्बन्स आय थिंक. नो नो नो, इट्स ओके, इट्स गोइंग ऑन. तर सगळं बर्फ एकदम, आणि हे वादळ असं येतं की
60 किलोमीटरच्या वेगामध्ये झाड एका बाजूच्या रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर येतात 60 किलोमीटर. तिथं 300 किलोमीटरच्या वेगाने म्हणजे वादळं येतात. आणखी पुष्कर एका वादळामध्ये सुद्धा सापडलो होतो, 48 तास अडकून पडलो होतो वादळामध्ये. तर त्यावेळेला काय करत होतो की हातामध्ये जेही वस्तू असेल की त्यांनी बर्फ खोदायला सुरुवात करायचं, कारण मोमेंट करायचे असतात. जर तुम्ही असं गप्प बसला तर तुम्ही गोठून जा, तर म्हणून मोमेंट करायचे असतात. जर बसलं असतो तरी पाय असे हलवायचे असतात, आतमध्ये बोट हलवायचे असतात, आणि सगळे हात म्हणजे ऑल ऑर्गन्स यू हॅव टू यु नो कीप ऑन मुव्हिंग देम, डोंट फ्रीज. अशाच वेळेला एका वेळेला मी जवळजवळ किती कॅम्प पासून जवळजवळ 30-40 किलोमीटर गेलो. तर तिथं काय होतं की सपाट असल्यामुळे 30 किलोमीटरच्या नंतर देर इज अ कर्वेचर ऑफ अर्थ. अर्थ इज राऊंड, यू सी. सो आफ्टर गोईंग 30-40 किलोमीटर यू डोंट सी द युअर स्टार्टिंग पॉइंट, यू डोंट सी बिकॉज इट इज अगेन बिहाइंड द कर्व. यू गेट मी? इट इज असं ना गोल. तर इफ यू आर हिअर, वेन यू ट्रॅव्हल हिअर, यू आर नॉट इन द लाईन, द अर्थ इज कमिंग इन युअर वे. तर असं गेलो होतो. आणखीन मी काम करता करता मला थोडीशी झोप आली, म्हणजे आय जस्ट गॉट टायर्ड अँड आय डोज्ड ऑफ. तर इथं सगळा म्हणजे इथं लोक अगदी घाबरून गेले होते की बाबा गेला कुठे, आता काय करायचं. तर ते आमच्याकडे हेलिकॉप्टर्स होते, 3 हेलिकॉप्टर्स, ते 2 हेलिकॉप्टर घेऊन ते असं एक मोठं चक्कर मारलं जवळजवळ 100-200 किलोमीटरचा. तर मला कधी कुठे काही लोकेट करू शकले नाही. आणखीन देवर वॉन्डरिंग, आता मिसेस गांधी वॉज दी, शी वॉज दी मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर नो डाऊट, शी हॅड दी पोर्टफोलिओ ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑल्सो. कारण हे सगळे एक्सपेडिशन यूज टू डायरेक्टली रिपोर्ट टू हर. तर तिनं कळवायचं की नाही कळवायचं की बाबा मिसिंग आहे. तर देवर जस्ट वेटिंग. आणखीन एक असाच एक आणखीन एक चक्कर मारला. त्या चक्कर मारल्यानंतर मी दिसलो झोपलेला याच्यावरती म्हणजे ऑन द फ्लोअर ऑफ दी आईस. तर ते हेलिकॉप्टर लँड झालं, 2 माणसं उड्या मारून बाहेर आल्या, खाली उतरले. आणखीन त्यांनी मला उठवलं आणि मला विचारलं, ते होते मेजर जय बहुगुणा मेजर जय बहुगुणा. मी त्यांच्यासोबत 2 आणखीन एक्सपेडिशन मध्ये होतो, एव्हरेस्ट मध्ये होतो, 2 वेळा एव्हरेस्ट मध्ये एक्सपेडिशन मध्ये गेलो होतो. ही वॉज ऑल्सो देअर अँड ही डाईड ऑन दॅट एक्सपेडिशन. अच्छा, आय विल टेल अबाउट दॅट लेटर ऑन. तर ही वोक मी अप अँड ही सेड, क्या कर रहे हो तुम्हें, क्या मैं सोया हूं, तुम्हें पता है तुम कितने घंटे सोए हो, 12 घंटे यू आर मिसिंग, 12 आवर्स यू आर मिसिंग एंड यू आर स्लीपिंग. चलो चलो सब चलो, तुम्हें ये कौन लेके आएगा, तो हम लोग लेके आएंगे, चलो. एंड आई वॉज यू नो ब्रॉट यू नो टू द कैम्प एंड देन स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शंस वर गिवन टू एवरीबडी की यू डोंट लेट दिस मैन गो ऑन हिज ओन, ही शुड ऑलवेज बी अकंपनीड बाय समबडी. म्हणजे 2 गार्ड लावले माझ्या पायावर की बाबा हा केव्हाही कुठेतरी काय करतो, आणखीन इट इज गोइंग टू बी डिफिकल्ट टू कंट्रोल. तर आय वुड हॅव बीन इन द गिनीज बुक फॉर स्लीपिंग इन अंटार्क्टिका फॉर द क्लोज आय वॉज वेअरिंग फॉर 12 आवर्स. तर म्हटलं बाबा मला नको, आय डोंट वॉन्ट टू बी इन अंटार्क्टिका, आय मीन यु नो गिनीज बुक रेकॉर्ड स्लीपिंग फॉर 12 आवर्स. तसे आपले लोक असेच झोपतात आणि काही कामच करत नाहीत. तर आय डोंट वॉन्ट टू बी इन्क्लुडेड इन दॅट लिस्ट. आणखीन एक असेच एक गोष्ट झाली दुसरी. आम्ही उलथॉट माउंटन वरती गेलो होतो. उलथॉट माउंटन इज अबाउट 12-15 meters हाईट त्याची आहे जवळजवळ, म्हणजे दॅट इज दी टॉलेस्ट माउंटन इन अंटार्क्टिका. तिथं 2 विमानं लँड केली. आणखीन त्या सायंटिस्टनी सगळ्या वस्तू गोळा केल्या, ज्या ज्या त्यांना दगड आणखी स्पेसिमेन्स उचलायचे होते ते उचलले. त्याच्यामध्ये काय झालं की ते पहिलं हेलिकॉप्टर टेक ऑफ होईना, तर इमिडिएटली त्या लीडरनी कॅप्टन गिल म्हणून होता, त्याने म्हणाला की बाबा तुमचा हेलिकॉप्टर उडवा आणि जात, आणखी आमच्यासाठी मदत घेऊन या, कारण हे चालत नाही हेलिकॉप्टर, म्हणजे सगळं अडकून पडवू आम्ही. तर आम्ही त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये होतो, मी आणखी लीडर बी के रायना. आम्ही बेस कॅम्पला गेलो, ऍडव्हान्स कॅम्पला गेलो आणि ऍडव्हान्स कॅम्प मध्ये पेट्रोल भरायला लागायचं, कारण आमचा बेस कॅम्प 200 किलोमीटर लांब होता.
We had traveled 200 kilometers. So the aircraft had to refuel. The refuel करताना ते चुकीचं तेल पायलट त्या विमानामध्ये भरत होता. आणखीन म्हणजे जवळजवळ 15-20 मिनिटं झाली होती म्हणजे पुष्कळ तेल भरलं होतं. तर मी त्याच्या आय बॉट टू हिज नोटीस की बाबा तू चुकीचं तेल भरतोयस. तर त्यांनी बघितलं असं. आणखी नंतर परत बॅरलकडे बघितलं आणि नंतर माझ्याकडे बघितलं आणि असं कापायला लागला. तो एकदम घाबरला. तो बघा स्टॉप स्टॉप एव्हरीथिंग. तर स्टॉप केलं आणखीन ते तेल काढलं बाहेर आणि परत त्याच्यामध्ये दुसरं तेल भरून साफ केली टाकी. जवळजवळ 3-4 वेळा ते साफ करायला लागलं टाकी विमानाची. आणि ते तोपर्यंत ते लिडर सुद्धा आले. लिडरने विचारलं मला की तुमको कैसे मालूम है गलत तेल भर रहा है. तो मैंने कहा मैंने एयरफोर्स के लिए बहुत काम किया है. मैं फिल्म डिवीजन में जब मतलब काम करता हूँ एंड आई वॉज अटैच टू दी एयरफोर्स फॉर अबाउट 2 years where I was doing only films on aircrafts. जसं तुमचं AN-12 सुखोई वगैरे वगैरे जे हेलिकॉप्टर म्हणजे विमानं होती त्याच्यामध्ये कसं तेल भरायचं कसं मेंटेन करायचं काय काय करतात ते सगळं मला माहिती आहे. You know, that is how, you know, I saved the helicopter, saved the lives of the people and the expedition. Hechyasathi mala President Jani Singh, Jail Singh, tyani sudha bolalo hota. Ankin Rajiv Gandhi ni sudha mala bolalo hota. Javajav maja barobar 20-25 minute tyani charcha keli hoti. Ki baba, good you know, you brought in your know-how into effect. And what were the Antarctica expedition मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्ही अनेक गोष्टी शिकवल्यात पण बाकीच्यांना. That you have to keep your eyes open all the time so that you learn things. You have to keep your eyes open all the time. You have to observe. And to in order to recreate a thing, you have to observe things. आणखीन सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे you have to be disciplined. And I got disciplined because I used to attend shakha. मी आरएसएसच्या शाखेमध्ये मी कॅम्प सुद्धा केलेत. आणि तुम्हाला एक आश्चर्य वाटेल आपले जे मोहन भागवत आहेत ही इज यंगर टू मी बाय अबाउट 2 years. वी यूज टू अटेंड द सेम शाखा इन अंधेरी. आणखीन मला जो शाखेमधला जो एक्सपिरियन्स आलेला आहे आणि जे माझ्यामध्ये डिसिप्लिन आलेलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या वागणुकीमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला जो डिसिप्लिन माणूस जसा व्यवहार करायला पाहिजे तसाच केला. त्यामुळे ती शिस्त तुमच्यामध्ये तेव्हापासूनच आहे. ती शाखेला तुम्ही अगदी पूर्णपणे देताय सगळं तुमचं श्रेय की तुम्ही आज इतक्या पद्धतीने व्यवस्थित. आणि ऑफकोर्स एवढ्या लांब अँटार्क्टिकाला गेल्यानंतर शिस्तही पाळलीच पाहिजे. कारण देर इज नथिंग टू हेल्प यू इन केस ऑफ एनी डिफिकल्टीज दॅट यू फेस. सो डिसिप्लिन इज द ओनली की टू सक्सेस. अँड तिथे गेल्यानंतर असे कुठले तुम्हाला आठवत आहेत शूटिंग्स तुमचे जे तुम्हाला अजून सुद्धा आमच्याबरोबर शेअर करायला आवडतील? म्हणजे काय वेगळे शूटिंग्स केले तुम्ही तिथे? मी आमच्या टीम मध्ये 11 डिसिप्लिन होते. 11 डिसिप्लिन्स. ते जिओफिजिक्सिस्ट होते, मायक्रोबायोलॉजी होते. डॉक्टर माटोंडकर होते मायक्रोबायोलॉजीचा एक्सपर्ट. तर ही वॉज कंडक्टिंग मायक्रोबायोलॉजिकल एक्सपेरिमेंट म्हणजे लाईफ अँड लिव्हिंग क्रिचर्स वगैरे सगळं त्याच्यावरती तो एक्सपेरिमेंट होतो. जिओफिजिक्सचे होते, एनपीएलचे होते, सगळे म्हणजे 11 डिसिप्लिनचे. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक ठेपेला मला सगळ्यांच्याकडे जाऊन मला शूटिंग करायला लागायची. म्हणजे 11 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ते म्हणजे एक्सपेडिशन म्हणजे सगळे एक्सपेरिमेंट चालू. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी अँड हार्ड ऑल्सो. आणखीन याच्यामध्ये काय होतं की इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू गेट ऍडिशनल सीट ऑन द एक्सपेडिशन. कारण द एक्सपेडिशन वॉज कॉस्टिंग अज अ लॉट ऑफ मनी. इट वॉज यु नो कॉस्टिंग आय थिंक 1 crore रुपये एक दिवसाचे. आणि टोटल एक्सपेडिशन वॉज 157 डेज अँड वी वेर ऑन द एक्सपेडिशन फॉर 57 डेज. म्हणजे ऍक्च्युअल अँटार्क्टिका मध्ये 27 दिवस लागले आम्हाला जायला आणि 27 दिवस लागले यायला परत. दॅट इज गोव्याहून अँटार्क्टिका पर्यंत पोहोचेपर्यंत 27 आणि हॉल्ट होता मॉरिशस. दॅट वॉज अ टेक्निकल हॉल्ट
तर तिथं क्रू चेंज झाला. ऍक्च्युली इट वॉज अ कॅनेडियन शिप, पोलर सर्कल होतं नाव त्याचं. तर ते कॅनडाहून गोव्यापर्यंत त्यांनी बोट आणली होती ती. तर त्या क्रूला रिलीफ करायचं होतं मॉरिशस. तो मॉरिशस मध्ये हॉल्ट झाला आणि मॉरिशस मध्ये ते चेंज झाले आणि नवीन क्रू आम्हाला घेऊन गेले इंटरनेट. आणि दॅट वॉज अन आईस ब्रेकर. या दॅट वॉज अन आईस ब्रेकर ऍक्च्युली. आईस ब्रेकर. पण 27 दिवस तुम्ही जेव्हा प्रवास केला आणि त्याच्यानंतर अँटार्क्टिका पहिल्यांदा बघितलं, सो व्हॉट वॉज युअर फर्स्ट फिलिंग ऑफ गोइंग देअर? द फिलिंग वॉज यू सी यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड. यू सी ओनली यू कॅन गो देअर. म्हणजे यू आर प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग. यू आर प्रिपेअर्ड फॉर द कोल्ड, यू आर प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग. यू सी सगळ्या काय गोष्टी, म्हणजे आमच्या रोज आमचे ड्रिल व्हायचे एंटर, म्हणजे एक्सपिडिशन मध्ये ब्रीफिंग व्हायच्या सगळ्या, कि बाबा असं काय झालं तर काय करायचं. आता एक गोष्ट म्हणजे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची, म्हणजे ज्या वेळेला मिटिंग मध्ये मी म्हणालो की बाबा आपल्या सोबत एक कुक घेऊन जा, तर लोक मला हसले की बाबा इधर एक सायंटिस्ट दिले जा सकते. तर म्हणजे कुक एक जगह में होता है और साइंटिस्ट एक जगह होता है. म्हणजे लढाई पोटावरती जिंकली जाते. यू कॅनॉट फाईट अ वॉर विथ अन एम्प्टी स्टमक. तर त्यावेळेला माझे हसले लोक. पण तिथं गेल्यानंतर 21 माणसांसाठी म्हणजे वस्तू तयार करायचं, म्हणजे ब्रेकफास्ट तयार करायचा, लंच तयार करायचा, डिनर तयार करायचा. बोटीवरती म्हणा आम्ही हे खाऊ ते खाऊ, पण आपल्या ज्या चवी आहेत, आपले जे टेस्ट बड्स आहेत, ते काय खाऊ शकत नाहीत. कारण जितकं तुम्ही अगर नॉन व्हेजिटेरियन सुद्धा असाल तरी सुद्धा तुम्ही ते जे खातात ते खाऊ शकत नाही. तर रोज आमचे लोक काय करायचे, दही भात खात होते. आम्ही अंटार्क्टिका मध्ये दही भात खात होते आणि आईस्क्रीम खात होतो. आईस्क्रीम तर दही संपलं सगळं. आणि जो कुक होता त्याचं नाव जॉन. तर जॉन म्हणाला की बाबा तुम्ही लोक खाते हो ओनली यू नो दही अँड राईस, वे विल आय गेट दही? आय सेड आय कॅन हेल्प यू टू गेट दही. हाऊ? What do you need? What are the ingredients? I said, I need a barrel of milk. And if you say that you have the cup of, only last cup of curds with you, yogurt, that you give it that to me. I don't want you to ruin the milk also and that yogurt also. You trust me, I will help you. And I made the milk lukewarm and added that curd to it. And in that incubator, set the temperature for 36 degrees. And I said, in 3 hours time, you will get curds. And I did that. I pushed the barrel into the incubator. And, you know, after 3 hours, it was, you see, I mean, the dahi you could cut with a knife. Oh, that kind of dahi. So looking at that, he got ekdam flabbergasted. He said, you have my permission to use my kitchen, but on one condition, that you write the recipe and keep the food for me. You know? So that is how I taught to make curds, you see, in Antarctica to people. And I myself, you know, learned it. As a matter of fact, I'm a very good cook. I can cook anything, even cook up stories as well. So, whereas on one part, shakhechi shista tumhala tithe upyogi ali, tashi aine shikavlela varan bhat dahi lavna, he suddha tumhala tithe upyogi padla. So that's really good. कुठली गोष्ट केव्हा उपयोगी पडेल आपल्याला माहिती नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून शिकत राहणं हे अगदी गरजेचं आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे. अँड वन इज लर्निंग टिल द लास्ट ब्रेथ. यू हॅव टू लर्न, यू कीप लर्निंग. ऍब्सोल्युटली. दॅट्स वन लेसन दॅट यू हॅव टॉट अस, की म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट, दही लावण्यासारखी गोष्ट सुद्धा तुमचे तुम्हाला उपयोगी पडली एवढ्या लांब जाऊन. अँड what was the difficulty, ashi kutli tumhala aathvan aahe jithe tumhala khup asa mhanje bhiti vatli hoti antarctica var? Vadal ta tumhi sangitla tithe yet hote vadal, pan ashi kutli ghatana zali ka jyachyamule tumhala ti expedition lakshat rahili? Going to the loo, the toilet, that was, you see, the that portion, that part, no one had, you know, envisaged and nobody had thought of. आता जे जातात अंटार्क्टिकाला कॅप्सुल घेऊन जातात, पोर्टेबल टॉयलेट घेऊन जातात, सो दॅट यु नो यू डोंट हॅव टू डिफेक्ट, आय मीन गो आउटसाइड यु नो इन द ओपन. तर आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला इट यूज टू बी व्हेरी डिफिकल्ट. वी यूज टू कीप द मोटर स्किडू ऑन अँड देन यु नो यूज अवर सेल्फ. सो दॅट
Or that was, you see, the most difficult part. That was unthought of difficulty. Unthought of. आणि पेंग्विन्स तुम्ही बघितले तिथे? पेंग्विन्स बघितले, सील बघितले, आणि अंटार्क्टिका मध्ये, तिथे अंटार्क्टिका मध्ये तसं काही म्हणजे हॅबिटॅट नाही, फक्त सायंटिस्ट आहेत. ओके. जवळजवळ 5,000 लोक आहेत. आणखी अंटार्क्टिका जो साईज आहे तो जवळजवळ म्हणजे चायना पेक्षा 5 पटीने मोठा आहे. अंटार्क्टिक कॉन्टिनेंट इज 5 times बिगर दॅन चायना. आणि त्याच्यामध्ये पॉप्युलेशन फक्त सायंटिस्ट आहेत आणि ते 5,000 आहेत. आणि आता आमचं परमनंट स्टेशन आहे तिथे दक्षिण गंगोत्रीला. आणि आम्ही रिस्पॉन्सिबल फॉर इव्हन सिलेक्टिंग दी एअरफील्ड. एअरक्राफ्ट फक्त लँड होऊ शकतं स्कीज. आणखीन आमचं जेव्हा राशन सगळं संपलं होतं तेव्हा अंटार्क्टिक अर्जेंटिनावरनं हर्क्युलिस विमानाने म्हणजे 30 तास वन वे फ्लाईट, 30 तास वन वे आणि 30 तास परत जायसाठी तशा एन्ड्युरन्स विमानाने म्हणजे काय पॉसिबल होतं. आणि हर्क्युलिस एअरक्राफ्ट जो असा आहे की इट हॅज अ एन्ड्युरन्स ऑफ 100 hours. अँड द सेम एअरक्राफ्ट वॉज यूज बाय इस्रायल इन दॅट एनटीबी एअर रेड. जे त्यांचे जे हॉस्टेजेस हे केले होते इदामींच्या युगांडामध्ये त्या एअरक्राफ्टनी रेस्क्यू केलं त्यांना. दॅट एअरक्राफ्ट यु नो ब्रॉट अस ऑल फूड अँड एअर ड्रॉप केलं. आणखीन आपण म्हणजे काही खाल्लं तरी आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा डाळ भाताची आठवण येते. यु नो that is because that food you have eat mhanje varan bhat paije asto. When you are hungry you will only remember that, you don't remember any other things. You see, that is what I experienced coming back from Antarctica to India again. Tumhi magashich mhanlat ki tumhi army naudal kemha aple sainya barbar pan kaam kelela ahe ani tyacha adi Everest cha expeditions var pan tumhi kaam kelela ahe. सो एका एक्सपेडिशन मध्ये बचेंद्री पालची एक्सपेडिशन तुम्ही कव्हर केली होती. शी वॉज अवर फर्स्ट लेडी माउंटेनियर टू कव्हर एव्हरेस्ट. सो व्हॉट इज एक्सपिरियन्स, त्या एक्सपिरियन्सेस बद्दल तुम्ही काय तुम्ही आठवण सांगू शकाल? दॅट एक्सपिरियन्स वॉज नो प्रोड्यूस बाय टॉमको. आणखीन त्याचे प्रोड्युसर डायरेक्टर होते सिद्धार्थ काक. एक दिवशी त्याने मला टेलिफोन केला आणखीन विचारलं बाबा तू माझ्या बरोबर काम करशील का. And toparan mi manje I had, you know, I was known because I had done two river rafting expeditions with Major Das and one with Dr. Michel. It was an international expedition, overcraft expedition. I went upstream, you see, on the Ganga and Yamuna in a hovercraft, you know. So with that experience, you see, people were only coming to me and assigning me work related to this kind of adventure. But I could do, you know, I could do work in all the fields because basically I'm an artist. And from the I started doing all this because I was away and not getting opportunities. And whatever came my way, I took it up. I just grabbed it. You know, that is how one is. I mean, you can't be a chooser. Beggars are not choosers, you see. You have to accept whatever comes your way and use it to your best of advantage, which I did. But you don't regret the compromises that you made at that time, right? Ata tumhala tyacha khanta vaatto. I have no regrets of any kind. I have no regrets of any kind because I have done what people just aspire to do it in one span of life. Actually. Ayushya agdi lahan asto. Ani te aspire kartat ki mala he karayche te karayche. हे मी सगळं करून बसलेलो आहे. यू अंडरस्टँड की देन देर इज नो रिग्रेट अ सच. बट स्टील आय फील दॅट आय कुड हॅव डन गुड वर्क इन द मेन स्ट्रीम सिनेमा बिकॉज आय एम क्वाईट केपेबल अँड आय अंडरस्टँड आय डू इट अँड आय हॅव डन इट. बट अनफॉर्च्युनेटली काय होतं, यू आर जज बाय पीपल हू आर लेस कॉम्पिटंट. आय मीन यू मॅट थिंक यू नो आय एम टॉकिंग थ्रू माय हॅट.
बट इट इज अ फॅक्ट यू सी. जसं एक उदाहरण देतो की एक पानवाला पान विकतो, चुना लावत बसतो, चुना लावता लावता विचारतो कैसा खाएंगे आप, कच्ची सुपारी, मिठी सुपारी, बिमाम जिमाम, काय काय अटरम पटरम हॅलो. आणखी नंतर काय म्हणतो की तेंडुलकर आजकाल कुछ सेंचुरी मारता ही नाही आहे, 99 में अटक जाता है. अरे बाबा तू अपना काम लगा, काम कर भाई, तू क्या तेंडुलकर की बात करताय. आणि हीच गोष्ट आता हे आपले सद्गुरु आहेत ना, सद्गुरूने एक असाच एक्झाम्पल दिलं की एक चायवाला चाय बनवता बनवता चहा बनवता बनवता सगळ्यांना सांगतो हे काम नाही करताय, वो काम नाही करताय, इसको ऐसा नाही आता है, ये ऐसा करना चाहिए, वैसा करना चाहिए. सद्गुरु म्हणाल तुला चाय भी बनाने को ठीक से आता नाही आहे, तू बाकी सबका काम देख रहा है. तसं असतं ते, कारण पीपल कॅन कॉमेंट एनिथिंग. एव्हरेस्ट एक्सपेडिशनचं आपल्याला काय आठवण शेअर करता येईल, असं काही माझ्यावर तुम्ही अनुभवलं तिथे, केव्हा बचेंद्री पाल सिन्स शी वॉज अवर फर्स्ट वुमन माउंटेनियर, तुम्हाला तिच्या बद्दल काय सांगता येईल लाईफ, त्या काळच्या काही वेगळ्या आठवणी. You have to work hard and you have to be very very strong. Bachendri Pal is very strong, she was very strong. Ti Nakori madhe rahayche, tichya ghari gelo to tya vela ami mhanje expedition cha survati pasun ami je probables hote je mhanje the winners, probable winners ashe ami select kele hote, ankin tyancha sathi material gola kele. Tar बचेंद्री पाल वरती आम्ही ऑलरेडी सगळं फिल्म केलं, हर एंटायर रुटीन, ती कशी राहते, कशी वागते, कुठे जाते, कुठे काय करते वगैरे, ते सगळं म्हणजे आम्ही फिल्म केलं होतं. आणि त्यावेळेला मी बघितलं की ते सामान उचलून ते चालते जायची, तर शी हॅज अ ब्रूट फोर्स. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी टफ ओनली टू डू दिस माउंटेनियरिंग एक्सपेडिशन. यु नो इट इज नॉट यु नो नॉर्मल पीपल्स कप ऑफ टी. So passion has to be there and willpower and a passion. आणखीन गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवायला लागते की तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुम्ही क्षमता किती आहे काम करण्याची. यू मस्ट नो युअर लिमिट्स, यु नो. अँड मगाशी तुम्ही जे म्हणत होता की गंगाचे एक्सपेडिशन तुम्ही कव्हर केलेले आहेत, सो अपस्ट्रीम जाताना एवढ्या पाण्याच्या फ्लो मध्ये तुम्हाला कॅमेरे पकडून सगळं सिनेमाटाइज करायला त्रास नाही व्हायचा? ऍक्च्युली त्रास पुष्कळ होतो. ऍक्च्युली मी माझ्यासोबत केव्हाही असिस्टंट घेऊन जात. ओके. आय वॉज ऑलवेज अ लोन रेंजर, कारण एक माणूस जो घाबरला तर तो तुम्हाला डिस्टर्ब करतो, तुमचं काम सगळं सत्यानाश करतो कामाचं. ही इज अ न्यूसन्स यू सी ऑन द टीम, इन द टीम इवन वन वीक पर्सन, म्हणजे ऑल युअर कॉन्सन्ट्रेशन गोज ऑन लुकिंग आफ्टर हिम अँड ऍक्च्युअल यु नो एक्सपेडिशन यु नो गोज हे वाय. तर राफ्टिंग एक्सपेडिशन मध्ये काय झालं, आमच्या 2-3 वेळा बोटी उलटल्या, राफ्ट उलटल्या. आणखीन मी एका अशा एका दगडावरती, दॅट इज यू सी देवप्रयाग पासून भागीरथी नदी, आणखीन अलकनंदा नदी त्यांचा संगम आहे, तिथून ती गंगा होते. अगोदर इट इज भागीरथी आणि अलकनंदा देवप्रयागवरती भेट म्हणजे एकत्र येतात, दे फ्लो यु नो अँड इट इज अ देन इट बिकम्स गंगा. तर अशाच एका दगडावरती बसून मी मध्ये नदीच्या मध्ये म्हणजे पाणी असं थोडस एका साइड म्हणजे असं इट यूज टू टेक अ टर्न अँड गो यु नो अँड आय पोझिशन माय सेल्फ विथ द कॅमेरा दॅट यु नो. आणि याच्यामध्ये एक्सपिडिशन मध्ये आणखीन किंवा न्यूज काइंड ऑफ फोटोग्राफी करण्यामध्ये यू हॅव टू अँटिसिपेट थिंग्स, यू हॅव टू अँटिसिपेट की यहां पे कुछ होने वाला है, यु नो इथं काहीतरी होणार आहे असं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये विचार येऊन तुम्ही पोझिशन घेऊन बसायला लागतो. म्हणजे शिकारी जसं बसतो यु नो एक टक लावून की बाबा रेडी होतो या, तसं मी बसलो. आणि त्याच नेमक्याच त्याच वेळेला ती बोट उलटली, राफ्ट रबर राफ्ट उलटली, आणखीन लीडर मेजर डी एन दास ते पाण्यात पडले.
आणि ते ओरडायला लागले, अरे रस्सी फेक, रस्सी फेको, रस्सी फेको. तर मी आपलं शूटिंग करतोय, मग एक लक्ष दिलं नाही, आणखीन मी झाला तर ते कसे बसे दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचले. पण ही वॉज व्हेरी अनॉइड अँड द एंटायर टीम वॉज अनॉइड विथ मी. व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन यू कुड हॅव थ्रोन द रोप. मी म्हटलं हाऊ कुड यू बी द वर्ल्ड नो यु नो इफ आय डू नॉट शूट द पिक्चर. सो आय वॉज बिझी इन दॅट. तर माझ्याबरोबर 9 दिवस बोलत नव्हते माझ्याबरोबर कोणी. तर आय वॉज यु नो वरीड की बाबा अभि पूर्ण एक्सप्रेशन झालं नाही, आणखी माझ्यावर कोण बोलत नाही. असं देवप्रयाग मध्ये बसलो होतो तर एवढा रिपोर्ट आला की बाबा दुसरी एक बोट उलटी झालेली आहे, आणखीन कसं बसे ते दुसऱ्या किनाऱ्यावर पोचलेले आहेत लोक, तर कोण तरी रेस्क्यू करायसाठी कोणाला जावं लागेल. तर मी एकटाच होतो तिथे. तर मी काय केलं, ते असिस्टंट पोलीस ऑफिसर होता, दट सब इन्स्पेक्टर होता एक, तर त्याला घेतला, आणखीन 2-3 गावातल्या लोकांना घेतलं, आणखीन ब्लँकेट वगैरे घेऊन सगळे एक तिची बत्त्या अशा वस्तू घेऊन निघालो दुसऱ्या किनाऱ्यावर देवप्रयागवर. तर जवळजवळ 5-7 किलोमीटर चालल्यानंतर अंधार व्हायला लागला, पण तिथं संध्याकाळचे 4 वाजल्यापासून काळोख होतो, अंधार गुडूक होतो तिथे, यु नो माउंटन्स मध्ये. तर समोरून बघितला तर एक यु नो वाघ, ही केम चार्जिंग ऑन अस, यु नो ग्राउलिंग अँड चार्जिंग. तर आम्ही सगळे घाबरलो, पळण्यासाठी काय जागाच नव्हती. मागे बघितलं तर 30-40 फूट खोल म्हणजे नदी वाहत होती, आणखीन पाण्यात पडलं तरी म्हणजे डेथ वॉज शुअर, कारण टेम्परेचर ऑफ द वॉटर वॉज यु नो म्हणजे जवळजवळ 3-4 डिग्री, व्हेरी आईस कोल्ड. तर अशा वेळेला मी काय केलं, मोठ्याने ओरडलो, इतक्या मोठ्याने ओरडलो तर तो वाघ ऍडव्हान्स होत होता, तो थांबला. तो थांबल्याबरोबर बाकीच्या लोकांनी ओरडाओरड सुरू केली, आणखीन तो वाघ असा बघतच बसला होता, आणखीन सगळ्यांनी ओरडाओरड सुरू केली, आणखीन त्या इन्स्पेक्टरने आपलं लायटर काढून गवत पेटवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा गवत पेटत नव्हतं. तर मी ती ब्रँडीची बॉटल होती ती ओतली, आणखीन ती एक लुंगी त्याची होती ती त्याची ओढून त्या गाववाल्याची, आणि ते आग लावली, म्हणजे अशी आग तयार केली, आणि त्या आगीमध्ये जवळजवळ आम्ही 3-4 तास तसेच बसून राहिलो. तर तोपर्यंत वाघ म्हणजे आग बघून गेला. तर आता परत जायचं कसं, आम्ही घाबरलो होतो की बाबा केव्हाही येऊ शकतो, तो अटॅक करू शकतो. तर आवाज करत करत आणखीन गवत पेटवत पेटवत आम्ही असं जवळजवळ सकाळी 10 वाजता, रात्रभर म्हणजे अशीच काढली, सकाळी 10 वाजता देवप्रयागला पोहोचतो. आणि देवप्रयागला पोहोचल्यानंतर आणखीन गावातले लोकांना घेतलं, 30-40 लोकांना बंदुकी घेतल्या, आणखीन सगळे जाऊन मग त्या लोकांना रेस्क्यू करून आलो. प्रसंगावधान दाखवलं तुम्ही, त्यामुळे सगळं ठीक झालं, नाहीतर म्हणजे आईस कोल्ड वॉटर एकीकडे वाघ, अशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे डिफिकल्टीज तुम्हाला फेस कराव्या लागत होत्या. आणि एवढ्या सगळ्या एक्सपेडिशन्स कव्हर करत असताना तुम्ही बऱ्याच काही राजकीय नेत्यांच्या पण संपर्कात होतात, त्याच्यामध्ये अ डे विथ माय प्राईम मिनिस्टर मिसेस इंदिरा गांधी, ते पण तुम्ही शूट केलं होतं, तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? That was a great experience. मी जवळजवळ म्हणजे मिसेस इंदिरा गांधी पासून मनमोहन सिंगच्या पर्यंत जितके प्राईम मिनिस्टर झाले त्यांच्यावरती मी त्यांच्या बरोबर पुष्कळ देश विदेश फिरलोय, यु नो. आणखीन मिसेस गांधी बरोबर मी पुष्कळ फिरलो. आणखीन माझा पहिला टूर होता इराक, दॅट वॉज द इयर वॉज आय थिंक यु नो 74 ओनली, बट I found her, you know, to be a very, very strong woman. And we used to take pride in going with her. But I find the present Prime Minister the best among all the Prime Ministers.
you know, because he's a very different kind of person. His ways of handling are very different. Yes. So I find him to be very, very, you know, strong person. And now the Israel Prime Minister, the new Prime Minister, what he has expressed, you know, he wants to meet Mr. Modi. The first thing he wants to do is meet him. Our relations have improved, no doubt about that. Foreign relations have improved a lot because of Mr. Modi. No doubt about that. And but as barobar tumhi maestros var pan kaam kelela ahe. MF Hussain and Kavi Neeraj. Sagalya manje mala maza experience manje it is so wide ki I can, you know, recognize a painting of a painter. चित्र बघितल्याबरोबर मी सांगू शकतो की हा एम एफ हुसेन आहे की सोजा आहे किंवा दवे आहे की कुलकर्णी आहे हेबळे आहे हे बघितल्याबरोबर मी सांगतो की पायी सुद्धा आहे पायीचे स्केचेस वगैरे हे आहेत. तर आय हॅव सीन सो मेनी पेंटिंग्स ऑफ ग्रेट आर्टिस्ट ग्रेट मास्टर्स. सिन्स यू यूज टू शूट देम तुमचं त्यांच्याशी भरपूर गप्पा व्हायच्या यू यूज टू इंटरॅक्ट विथ देम सो अमॉंग दॅट इंटरॅक्शन हुम डू यू फाइंड द बेस्ट त्याच्यातली कुठली आठवण तुम्हाला आमच्याबरोबर शेअर करावीशी वाटेल एनी वन ऑफ द आर्टिस्ट यु नो आर्टिस्ट नाही आर्टिस्ट म्हणजे पेंटर्स आहे पेंटर्स सिंगर्स काय असं की देर इज नो सच ऑपॉर्च्युनिटी ऑफ टॉकिंग एनिथिंग इन विथ दिस पेंटर्स ऑर आर्टिस्ट बिकॉज दे आर व्हेरी रिझर्व्ह्ड पीपल. See, okay. All that you could talk about were good painting, good colors, good scheme, good composition. Beyond kai conversation kai hoo shakat nahi. Okay. The limitations are, as I told you, you must know your capacity, you're talking with whom, you know. Even to talk, you must know things. Yes. Only then you can pull on a conversation. Right. That's true. And yeah. At the same time, पॉलिटिकल बॅकग्राऊंड झालं एक्सपेडिशन झाले त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी यू ऑल्सो डिड अ नंबर ऑफ फिल्म्स ऑन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑर सोसायटी एज सच द फर्स्ट ऑफ विथ वॉज आय थिंक अबाउट डाउरी डेथ्स डाउरी डेथ्स सो व्हॉट वॉज यु नो ऍक्च्युली डाउरी डेथ्स वर यु नो पीक दोज डेज यू सी ओके अजून सुद्धा आहे तसं डेथ्स आहेत पण त्यावेळेस एकदम पीक वरती होतं कारण रोज दुसऱ्या दिवशी म्हणजे ब्राइड बर्निंग व्हायचं लोकांना मारायचं तर असंच एक शूट केलं मी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मला कळलं की बाबा एका बाईला आणलेला आहे आणि ती 80% बर्न्ड आहे आणखीन ती बहुतेक तुम्हाला डायिंग डिक्लेरेशन मिळू शकत and me I being an official government you know employee I could get an entrance there you know and I put my camera far away you know with a zoom lens I was you know recorded her the dying declaration statement you know and tyachyamadhye mala manale ki baba mala majya sasuni anki navrayani ani sister in law ni milun mala jalne you know tar that had a lot of effect on my mind you see what rigid things people are doing you know? आणि त्याच दिवशी 3-4 दिवसानंतर एक आणखी एक केस आली की एका मथुरामध्ये एका बाईला जाळलं होतं आणि तो होता ही वॉज एन एम्प्लॉई यू सी इन दी बाटा शू कंपनीमध्ये आणखीन तो यु नो ही बर्न्ड हर दॅट हिज वाईफ अँड ही कॉल्ड हर पेरेंट्स अँड सेड तुम्हाला एक कुडा लेके जाओ यु नो But again, that kind of a statement also, it had an effect on my mind. And then I decided to go and see the parents of that girl. When I went there, the Lajpat Nagar madhe tyanche ghar hota tithe. Tar mi jaun tithe record kela tena. Tar I found the mother was, you know, trying to show off like nobody's business. Kay manali ki baba mi tyanchyasathi kay kela nahi. Evde mothe mothe beds dile. Sofa set dila. गाडी दिली यु नो फ्रीज दिलं कूलर दिलं काय काय म्हणजे एअर कंडिशन असं सगळं तर म्हटलं आणखीन आमच्यासाठी जसं पाहुणे आले का एंटरटेन करतात तसं डिस्प्ले केला फूडचा आणि चहा पाण्याची व्यवस्था केली तर म्हटलं बाबा हम लोग आहे ऐसे ओकेजन मे तुम्हाला
बच्ची को जला दिया है और ये हम लोग इसके लिए आए नहीं है। तर ह्याला कारणीभूत तेच असतात, कारण ते तुम्ही जर शो ऑफ कराल की तुमच्याकडे किती पैसे आहेत, तर तो द अदर मॅन यु नो टेक्स ऍडव्हान्टेज ऑफ इट, बाबा यांच्याकडनं पैसे उकळवता येतात, अँड दॅट इज वॉट हॅपन्स यू सी, अँड दॅट इज वॉट इज हॅपनिंग। पीपल वॉन्ट टू शो ऑफ, बिग फॅट वेडिंग म्हणून म्हणतात आणि सेलिब्रेट करतात, आणखीन 6 महिन्याच्या आतमध्ये ती मुलगी परत येते किंवा तिला मारतात। दिस इज हाऊ इट हॅपन्स। So that is the reason you joined Meera Divan's. I took up this film and then I did the film. And in that film, madhe kay jala, amala threatening call yayla lagle. That film had to be pulled out of the circuit. You know, transmission band kara lagla amala film cha. Karan te manala ki, tum kaise keh sakte ho ki humne isko mara hai. Court mein case hai. A prejudice mind hai, subjudice hai. The film had to be withdrawn from the circuit. So this was Gift of Love by Meera Divan, which was cinematized by... now international award minale, the film la. Bapre. And Meera Divan has become a professional jury manun tirte sagalikade. And that was the time you started your journey with social causes. Manje tumhi tema pasna, tumcha company cha under pan don asha... वेगळ्या धाटणीच्या स्क्रिप्ट्स उभ्या केल्या आहेत, शूट केल्या आहेत, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कळतंय की बऱ्याच गोष्टी समाजामध्ये बदलल्या आहेत. सो वन ऑफ देम इज मला लाज वाटत नाही, आय एम नॉट अशेम्ड. सो काका, याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल तुम्ही? दिस फिल्म, ही फिल्म बनवण्यासाठी कारणीभूत म्हणजे सीमा रेडकर म्हणून बॉम्बे म्युन्सिपॅलिटी मध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. तर मी परमिशन मागायसाठी मी कचऱ्यावरती फिल्म बनवण्यासाठी ठरवलं होतं, आणखीन मी बॉम्बे म्युन्सिपॅलिटी ऑफिसमध्ये गेलो. तर मी आय वॉज ट्राईंग टू एक्सप्लेन टू द कमिशनर दॅट लुक आय नीड परमिशन फॉर दिस वगैरे वगैरे. तर ते काय, ते म्हणाले भाई आप अर्जी दे दो और 2-4 महिने के बाद में हम आपको परमिशन दे देंगे. मैंने कहा भाई आया हूँ दिल्ली से, मुझे अभी करनी है फिल्म. तर ते मिसेस रेडकर शी वॉज लिस्निंग टू मी, त्याने मला जरा हात असं केला आणि बाहेर आणल्यावर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला घेऊन जातो, यू डोंट नीड एनी परमिशन. ओके, तर 2-3 दिवस मी फिरलो त्यांच्या बरोबर, आणखीन सगळीकडे धारावाही वगैरे शूटिंग केलं. तर म्हणाले की एक दुसरी आहे अशी गोष्ट की बाबा खार दांड्यामध्ये बायकांना फार त्रास होतो, तर तुम्ही अशी काही फिल्म बनवू शकता का त्यांच्यावरती? म्हटलं बनवू शकतो. तर मी घरी आलो, घरी बसून यु नो स्क्रिप्ट केली तयार, आणखीन त्याच्यामध्ये ती शिरोळे म्हणून आहे, सुनीता शिरोळे ऍक्ट्रेस आहे ती, ती प्रोफेशनल ऍक्ट्रेस आहे, पुष्कळ आईचा आणि आजीचा रोल पुष्कळ करते ती, यु नो. तर आय नो हर बिकॉज आय हॅव वर्क विथ हर फॉर मेनी मेनी एपिसोड्स यु नो इन दिल्ली. तर मी मी टेलिफोन केला आणि सांगितलं असं आहे, तर तुम्ही माझ्यावर काम करा, पण पैसे वगैरे काही मिळणार नाहीत कारण मलाच कोणी दिलेले नाही. तर शी अग्रीड, म्हणाले ओके. आणखीन दॅट इज हाव आय गॉट हर, म्हणजे आय हॅड प्लॅन टू शूट, आय फेक्ट इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट, शी इज नॉट ॲट द एसी शोर, शी इज इन हर हाऊस यू सी इन मलाड, यु नो विथ दॅट बॅकग्राऊंड, यु नो जस्ट त्या अम्ब्रेला आणि मागे एक दोन छत्र तसे करून ते मी ठरवलं होतं की मी तसं शूट करेन, आणि मी तसं शूट केलं आणि की तिला जे डायलॉग दिले होते ते मीच दिले होते, ते मी ऑन द स्पॉट दिले होते तिला डायलॉग्स. ती म्हणते बाबा एक कुत्र्या हटो हटो क्या तुम मेरा फोटो क्या खींच रहे हो, क्यों खींच रहे हो, शरम नहीं आ रही है, ये नहीं आ रही है वगैरे असं ते डायलॉग देते. मी ताबडतोब लिहिले होते, ऑन द स्पॉट लिहिले होते. तो सीमा रेडकर वॉज इन्स्ट्रुमेंटल इन डुईंग दॅट फिल्म. आणखी ते आमचे दयानंद जाधव म्हणून आहेत, त्रिरत्न प्रेरणा मंडळचे जे कुलकर्णी साहेब आहेत त्यांचे ते त्रिरत्नचे प्रेसिडेंट आहेत. तर दे आर ऑल इन्स्ट्रुमेंट इन यु नो मेकिंग अरेंजमेंट फॉर मी टू गो अँड शूट देअर. पण तिथे गेल्यानंतर लोक माझ्यावर भडकले होते सगळे, पण माझ्यासोबत ध्रुवी होती माझी मुलगी, तर तिला सगळे ओळखतात कारण ती टेलिव्हिजनवरती रोज दुसऱ्या दिवशी टेलिव्हिजनवरती येते कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये. तर तिच्यामुळे म्हणजे सगळं ते शूटिंग पॉसिबल झाली. 20-25 मिनिटांमध्ये सगळं आटोप, त्याच्यामध्ये काही रिहर्सल नाही, काही रिटेक नाही, काही नाही, जसं जसं झालं ते तसं तसं मी शूट केलं. आणखीन सगळं ऍक्च्युली नॅचरल मला सगळं मिळालं.
आणि त्या बायका सुद्धा अगदी म्हणजे बोलण्यामध्ये उस्ताद आहेत त्या. ते म्हणजे दे वर इन ट्रबल, दे वर सफरिंग. पाच पाच तास त्यांना म्हणजे अडकून पडायला व्हायचं, कारण जेव्हा पाणी ओटी जायची त्यावेळेला ते जाऊ शकत. अदरवाइज यू सी इट वॉज व्हेरी डिफिकल्ट थिंग फॉर देम, अँड दे वर इट्स अ जेन्युइन प्रॉब्लेम. तर दे वर एबल टू कम्युनिकेट इट टू मी इन अ बेटर मॅनर, सो आय कॅप्चर्ड ऑल दॅट. आणि ही जी फिल्म मी प्राईम मिनिस्टरना पाठवली, तर ही समंड मी अप अँड ही हॅड डेप्युटेड यु नो डॉक्टर जितेंद्र सिंग टू सी वॉट यु नो ही कॅन डू फॉर मी. मेरे लिए कुछ मत करना, इनके लिए टॉयलेट बना दो, इनके लिए बहुत जरूरी काम. आणि विद इन अबाउट 20 डेज द टॉयलेट्स वर मेड. इंटरव्हेन्शन ऑफ द प्राईम मिनिस्टर ओनली थिंग्स कॅन हॅपन इन दिस कंट्री. Otherwise, who, nothing. Who was the Prime Minister then? Modi sir. Modi sir. Okay, okay, okay. हाँ. So, प्रेक्षक हो, YouTube वर ही आहेच आणि आम्ही पण एक शॉर्ट क्लिपिंग तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहोत. मला लाज वाटत नाही आणि सरांच्या कामामुळे खारदांडाला आज टॉयलेट्स उभे राहिलेले आहेत. त्यामुळे या छोट्या छोट्या कामगिरी चालू असतात आपल्या इथे, पण त्याचा कोणी आपण दखल घेत नाही, हे मात्र दुःख आहे आपल्या मीडियाचं पण, की ही गोष्ट कुठेतरी अजून पुढे आली पाहिजे होती. अशी कामं अजून 4 लोकांनी करायला पाहिजे होती, पण अनफॉर्च्युनेटली तसं होत नाहीये. सो पाहूया एक छोटं क्लिपिंग, मला लाज वाटत नाही बाय दीपक हळदणकर. मला लाज वाटत नाही. इन अ कपल ऑफ आवर्स वी डेफिनेटली नीड टू यूज द टॉयलेट. वेअर डज वन गो? Question. We need to build shauchalayas, you know, multi-story shauchalayas. It's the need of the hour and it's not rocket science. I don't understand. Why can't we just build toilets? अंधेरी बेस्ट में रहता हूँ और लोखन वाला रोड पे. भाई पेशाब लगी तो क्या करो, इंसान सोचता है कि भाई कहीं साइड में कहीं मूत्री खाना होगा. हम ये कहना चाहते हैं कि पब्लिक प्लेसेस पे कम से कम वॉशरूम्स होने चाहिए, बिकॉज हम घर से निकलते हैं और फिर घर जाने तक बहुत ज़्यादा टाइम हो जाता है और वी नीड वॉशरूम, स्पेशली गर्ल्स. फिर हमें स्टेशन कभी कभी भागना पड़ता है, बिकॉज स्टेशन ही है जहाँ पे वॉशरूम्स होते हैं. त्याच्याच बरोबर काका ध्रुवी, म्हणजे तुमच्या मुलीच्या बरोबर मिळून तुम्ही अजून एक डॉक्युमेंटरी बनवली होती अबाउट डिग्निटी हायजीन मेड अफोर्डेबल. व्हॉट इज दॅट अबाउट? दॅट इज यू सी अबाउट आमची ती स्वाती बेडेकर, हु इज इन्स्ट्रुमेंटल अँड हर हजबंड इज इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग यु नो सॅनिटरी नॅपकिन्स. ही हॅज डिझाईन मशीन्स टू जनरेट एम्प्लॉयमेंट अँड ब्रिंग अवेअरनेस अमंग वुमेन in India as well as world at large. Sir, I was very much inspired by her. You know, I had seen her interview and I said, I must do a film on her. So I spoke to her and she agreed. So I went and I did the film. This film is about how women can generate employment and awareness. That is how it is depicted in that film. And where is Mrs. Swati located? She is located at Vadodara. She is running an organization called Sakhi. Sakhi. Okay. And her husband has devised, you know, lot of gadgets. And he has designed these machines where you can, you know, set up a factory of making sanitary napkins in with an investment as low as 2 lakh rupees. Okay. 2 lakh some 60,000 rupees. That is how the investment is. Meaning that you can make 40,000 napkins with that investment, and you can about 6 women can get opportunity to work. That's a great opportunity. Manje he saga tumhi pudhe aanle in that film, you know, if you see that film, every step by step it is explained how you have to manufacture and how you can use it. And then the incinerator sudha banavlele ahet. Destroying, you see, you know, that is again problem, you know. Destroying, you know, the waste, how it is to be done. The incinerator is that they matiche bhandi banavlele ahet tashi, and tyachyamadhye then you can burn. In that film, you know, it is depicted.
तो प्रेक्षक हो हे याही फिल्मची आम्ही छोटीशी एक क्लिपिंग तुम्हाला दाखवत आहोत, पण नक्की तुम्ही या सगळ्या फिल्म्स तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघाव्यात आणि त्याचा जास्ती प्रसार करावा. तसेच बेडेकर साहेबांसारखे जे कोणी लोक आपल्यासाठी काम करत आहेत त्यांना उत्साह द्यावा, त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यांच्या कामामध्ये मदत करायला सुद्धा आपण पुढे यावं, हीच आमची अपेक्षा आहे. स्वाती और श्याम सुंदर बेड़ेकर जी ये दोनों एक ऐसी शख्सियत हैं कि उन्होंने एक अपने पूरे देश के महिलाओं के लिए एक बहुत ही अच्छी बात का निर्माण किया है, और वो ये है कि उन्होंने एक बहुत अफोर्डेबल सैनिटरी नैपकिन इन्वेंट किया है. इतना अफोर्डेबल है कि वो कोई भी खरीद सकता है. मी एंड माय वाइफ आर इन दिस फील्ड ऑफ मेंस्ट्रुअल हाइजीन प्रोडक्ट्स सिंस 2009. I have designed various machines to manufacture sanitary napkins itself. Those machines are very easy to operate. I have used different mechanical principles for them, or making it easy to ladies to operate them. I have done some innovations like using screw principles, using gear principles, and we are offering semi-automatic machines to produce wing-type sanitary napkins, which are well accepted all over India, where we have installed machines. The machines modified by Shyam Sundar Bedekar are similar to the earlier ones introduced by Theru Murunagatham of Coimbatore. Swati Bedekar and her dedicated team, the Vatsalya Foundation, is instrumental by introducing affordable napkins for women in India and Asian countries. बड़े बड़े लोग लाखों पैसे यूज करते हैं. मुझे ऐसा लगता है कि उन्होंने वो थोड़े से पैसे में से कुछ पैसे ये नैपकिन और जो लेडीज लोगों को लगता है थोड़े कम प्राइस वाले यही क्वालिटी के नैपकिन्स हमारे तक पहुंचाए, हमारे शहरों के अंदर गांव के अंदर पहुंचाए, तो हमारे लिए बहुत मदद होगी. पर अब वक्त आया है कि हम कुछ करें. आई रिक्वेस्ट ऑल द पीपल ऑफ इंडिया टू कम फॉरवर्ड एंड बाय this packet of 12 very very affordable sanitary napkins and donate it to the needy women of India. Yaad rakhiye, aap unko auraton ko unki dignity de rahe hain. Do it. Providing pads at a very low price is a must for every woman. People should come forward to help to make lives of fellow women a life of dignity. An appeal to all our countrymen to come forward and buy pads and donate them to the women who cannot afford them. याच्या पुढे तुमचे अजून पुढचे प्लॅन्स काय आहेत? फ्युचर मध्ये अजून तुम्हाला कशावर फिल्म्स बनवायचे आहेत? मेनस्ट्रीम मध्ये काही बनवण्याची इच्छा आहे का? नाही, माझी इच्छा तर पुष्कळ आहे, पण व्हॉट एव्हर ऑपॉर्च्युनिटी आय गेट आय विल अवेल इट. आय मीन आय एम कॅपेबल पर्सन, सी आय कॅन डू एनिथिंग. पण आत्ता इमिडिएटली माझी मुलगी आहे ध्रुवी हळदणकर, शी इज एन ऍक्ट्रेस आणि शी प्लॅन्स टू डू अ फिल्म ऑन कॅनिबस. कॅनिबस म्हणजे गांजा. दिस यु नो गांजा, तुम्ही इंटरनेटवर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली तर पुष्कळ इन्फॉर्मेशन मिळेल. जशी तुळशी पवित्र म्हणजे प्लांट आपण हिंदू लोक मानतो, तसा हा गांजा सुद्धा आहे. गांजाचं ओरिजिनल नाव विजय आहे, विजय. यू अंडरस्टँड? अँड इट इज यु नो सॉर्ट ऑफ एन हायली मेडिसिनल इट इज. आणखीन शिवजी म्हणजे शंकर च्या वरती सुद्धा यांची पानं आणखीन म्हणजे इट इज यु नो ऑफर्ड. तर त्याच्यावरती मला फिल्म बनवायची आहे. आणखीन सगळं मी इन्फॉर्मेशन गोळा करतोय. आणखीन लेट्स सी नाव हाऊ सक्सेसफुल आय एम यु नो इन दिस. So through this media, we would definitely ask our viewers to give in more information and more help to Mr. Hardankar, because he is putting forward so many issues, social issues, and he is throwing light on all these issues. So definitely, एक काळ असा होता काका जेव्हा डॉक्युमेंटरीज बघून आपल्याला आनंद व्हायचा. अगदी 15 मिनिटाची डॉक्युमेंटरी, इट वॉज सो इन्फॉर्मेटिव्ह.
So also you are making that kind of a work which is actually giving us a large amount of information, just as the way you told about Khardanda or about Swati Bedekar's initiative in making sanitary napkins. We hope that in future also we are going to see such much more work from you, and definitely much more informative work from you and Dhruvi, of course. So we wish you all the luck, and I hope you had a good time talking to us. Anything more that you can share with our viewers, you want to share with our viewers? Well, all I need is an opportunity and somebody to sponsor me, see, and my work. The kind of cast ki jo parent tumhala paishacha padvad nasel tar tumhi kahi karu shakat. You cannot get out of your house also. Absolutely. That is how the situation is. So with the large and I want to do so many things. There are so many things to be done. आणि आतापर्यंत मी जेवढी फिल्म्स केल्या आहेत मला कोणीही पैशाची मदत केली नाही. हे माझ्या सेव्हिंग मधून मी केलेले आहेत सगळं. पण तुम्ही आमच्या समाजाला भरपूर काही देऊन गेलेला आहात, अँड ॲट द सेम टाइम लॉट ऑफ ब्लेसिंग्स फ्रॉम पीपल लाईक वुमन इन खारदांडा. ऑफकोर्स दॅट इज नॉट गोइंग टू स्पॉन्सर यू इन युअर फ्युचर प्रोजेक्ट. सो डेफिनेटली हु एव्हर इज वॉचिंग दिस एपिसोड विल डेफिनेटली कम अप विथ न्यू आयडियाज टू हेल्प यू आउट. आय होप सो. And we are obliged that you gave us an opportunity to talk to you. And सगळे तुम्ही आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्यात, आणि डेफिनेटली आम्ही छोट्या छोट्या क्लिपिंग्स ज्या काही आम्हाला FDII कडनं मिळतील त्याही आम्ही शेअर करू. या संपूर्ण एपिसोडमध्ये तुमची फोटोग्राफी, तुमची सिनेमाटोग्राफी हे सगळं आम्हाला दिसेलच, आणि जास्तीत जास्त लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद काका, आमच्या ह्या मंचावर तुम्ही आलात, आम्हाला एवढं सगळं सांगितलं, आणि कित्येक गोष्टी आम्हाला ज्या माहिती नव्हत्या त्या पण कळल्या. किती ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये तुम्ही या सगळं शूटिंग केलेलं आहे. रिसोर्सेस इतक्या कमी असताना सुद्धा तुम्ही हार कधी मानली नाहीत, आणि त्याच्याच बरोबर तुम्ही तुमच्या शिस्तप्रियतेला, तुमच्या स्वयंपाकाच्या आवडीला पण तुम्ही वाव दिलात. आणि आज त्याच्याच बरोबर तुमची पुढची पिढी म्हणजे ध्रुवी ती सुद्धा छान कामगिरी करतीये. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा, आणि पुन्हा भेटूया अशी अपेक्षा बाळगून आज मी तुमची रजा घेते. थँक्यू सो मच. थँक्यू.